पप्पाची ऍक्शन कर बरं, काय येत नाही का तू? अरे वा वा वा, मानलं पाहिजे तू. मस्त रमते नो, मन रमते नो. इथं कोणात राहतोय? कोण आहे पार्टनर वगैरे? ते नितीन खुर्द पहलवानचा मुलगा आहे, चिरंजीव आहे. त्याला बाळ नाव काय तुझं? संग्राम नितीन खुर्द. काय काय टाकलं ह्याच्यात? धन, खसखस, इलायची, बडीशेप आणि बदाम. नवीन एका व्हिडिओ मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तुम्हाला लक्षात आलं असेल की बॅकग्राऊंड बघून कुठं आलेला आहे. मी आलेला आहे आता गंगावीस तालमीमध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहोत. सारखं तर असतो, एक दोन दिवसाच्या फरकानं मी असतोय गंगावीस तालमीमध्ये. आलो तर म्हणलं हा नवीन जे पहलवान या ठिकाणी आलेले आहेत, आता शाळा पण चालू होतील तोपर्यंत म्हणलं या मुलांचे नवीन जे आलेले आहेत त्यांची ओळख पण होईल आणि व्हिडिओच्या माध्यमातून जे नवीन पहलवान आलेले आहेत त्यांचा सराव पण आपल्याला बघता येईल. चला व्हिडिओला सुरुवात करू. मंडळी, आज जे आपण आहे ते या तालमीमुळे आहे, कारण की इथूनच सुरुवात झालेली आहे. आपला पहिला व्हिडिओ इथंच चाललेला आहे, त्यामुळे ह्या गंगावीस तालमीमध्ये सारखं आपलं येणं जाणं असतंय. काय पोरं प्रॅक्टिस करायला तिकडं दाखवू आहे पहलवान वगैरे, आणि इकडं थंडाई वगैरे चालू आहे. कसलं गरम वाफा आहे त्यात. मंडळी, गंगावीस तालमीमध्ये नवीन पहलवान पण आहेत, जुने पण पहलवान आहे. एवढी गर्दी आहे की थांबायला उभारायला जागा नाही आणि पूर्ण असं गरम वाफा आल्यात. म्हणजे टेम्परेचर एवढं आहे, कारण की खूप प्रमाण वाढले पहलवानांचं. म्हणजे गंगावीस ही तालीम हे आपल्याला माहीतच आहे की देशामध्ये एक प्रसिद्ध तालीम आहे, त्यामुळं या ठिकाणी पहलवानांचा येण्याचा ओघ जास्त असतोय. आणि या ठिकाणी पहलवान नितीन खुर्द हे त्यांच्याकडनं प्रॅक्टिस घेत आहेत. ते आता आलेले आहेत या ठिकाणी काही दिवस, आणि जर वेळ मिळाला तर त्यांची पण आपण बाईट घेऊया की व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे जे जुने आठवणी आहेत गंगावीस तालमीचे ते पण आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू. त्यांचा छोटासा मुलगा पण आलेला या ठिकाणी प्रॅक्टिसला, आणि असे पहलवान आहेत ह्यांचं सराव प्रॅक्टिस झाल्यानंतर एकांची शक्य झालं तर ओळख पण करून देऊया. मंडळी, पहलवान या ठिकाणी बसलेले आहेत, हे नंबरला लागलेले आहेत, कारण की तालमीमध्ये एवढे पहलवान आहेत ना, आता यांना उभारायला जागा नाही. आता त्यांचं व्यायाम झाल्यानंतर हे जाणार आहे आम्हाला. बऱ्यापैकी यातले सगळे नवीनच असतील ना? कुठनं आलाय पहलवान तुम्ही? नाव सांग. फलटण. फलटण नाव काय? ओमकार सांगे. पहलवान तुम्ही कुठलं? फलटणचं. तुम्ही फलटण? सगळे फलटणचे आलेले आहे. तुम्ही फलटणचं? बरं 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 बरं. हाय, कसं वाटतंय कोल्हापूर? आहे ना व्यवस्थित? चालेल. हे पहलवान आहेत नवीन आलेले आहेत तालमीमध्ये, आणि छोटा पण पहलवान दिसतो यार. कुठनं बाळ, कुठनं गाव? कुपिरे. कोल्हापूरचं ना? झाली प्रॅक्टिस? नाही काय? गर्दी आहे, खूप गर्दी आहे, त्यामुळं त्यांचं झालं की यांचं चालू असणार आहे. आणि या तालमीचा खूप मोठा इतिहास आपण बघतो. यावर्षी पण या तालमीचे महाराष्ट्र केसरीमध्ये मल्ल चांगले चमकलेले आहेत आणि बरेचसे पहलवान जे आहे खूप मोठा इतिहास आहे. आणि बघू शकता या ठिकाणी प्रॅक्टिस चालू आहे. कठीण परिश्रम, आणि वस्तात विश्वासदादा आरगुले यांच्याकडनं खूप परिश्रम घेतात. आणि महत्त्वाचं म्हणजे गंगावीस तालमीचं वातावरण जे आहे ना, झाडं, हे दोन झाडं खूप वरदान ठरू शकतात, कारण की उन्हाळ्यामध्ये बाहेर 40 जरी तापमान असलं तरी इथं 20-25 तापमान असते. कारण मी बऱ्याचदा इथं तालमीत येतो ना, एवढं थंड असते. आपल्या घरात एवढं थंड नसते, परंतु ह्या तालमीच्या परिसरामध्ये थंड आहे, कारण हे असणारे हे दोन झाडं. आणि खरोखर बघू शकता बाबा पोरं वगैरे किती प्रॅक्टिस करतात, किती मेहनत करतात. आणि सातत्यानं म्हणतो की आपण पहलवान की बनणं सोपं नाही आहे, बघ लहान पोरंसुद्धा आज किती मेहनत करतात. आणि पहलवानांच्या लढती चालू आहेत, मातीमध्ये आखाड्यामध्ये प्रॅक्टिस चालू आहे. बघू शकता खरी मेहनत जे गंगावीस तालमीचे मल्ल बघू शकता, भयंकर मेहनत असते, खूप खूप म्हणजे प्रचंड अशी मेहनत या ठिकाणी पहलवान करत असतात. जो छोटा पहलवान आहे ते पहलवान तुफानी पहलवान गंगावेशचे नितीन खुर्द पहलवानचा मुलगा आहे, चिरंजीव आहे. बाळ नाव काय तुझं? संग्राम नितीन खुर्द. कधी आलायस इथं तालमीत? 8 दिवस झालं. बरं, परत पप्पा सारखं व्हायचं पहलवान? पप्पांचं नाव खूप आहे माहित आहे ना तुला? कारण पूर्ण भागामध्ये महाराष्ट्रात आणि तालमीचं पहलवान मोठे म्हणून ओळखलं जात. पप्पाची ऍक्शन कर बरं, काय येत नाही का तुला?
अरे वा 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 मानलं पाहिजे तुला. मस्त मस्त एक नंबर. आणि एकदा करून दाखव. पहलवान नितीन कुरचा मुलगा त्यांच्यासारखे ऍक्शन करून दाखवतोय कुस्ती केल्यानंतर. आणि पहलवान आहेत. पहलवान आता इथंच थांबणार आहे का जाणार आहे गावाकडं? थांबणार आहे. शाळा वगैरे इथंच करणार? आणि थांबा, या चालमीत थांबायचं. पप्पासारखं नाव मोठं करायचं परत एकदा. काय जायचं नाही गावाकडं? हा कधी जाणार? रमते नो मन रमते नो. इथं कोणात राहतोय? कोण आहे पार्टनर वगैरे? स्वयंपाक स्वयंपाक कोण करतोय? मंडळी लहान मल्ल आहेत, नवीन आलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतच आहोत आपण. बालपण हे असं असते की म्हणजे मनात काय नसते, साधं बोळे असतात, पोरं बोलून दाखवतात. आणि प्रॅक्टिस चालू आहे, भरपूर असे मुलं आहेत. आता प्रॅक्टिस एवढं चालू आहे की गर्दी खूप आहे. अडके पहलवान बाबू मेंढे या ठिकाणी आहेत, थंडाई बनवत आहेत. बाबू काय 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 म्हणताय? बाकी काय नाही, काय काय टाकलंय ह्याच्यात? धन खसखस, इलायची, बडीशेप आणि बदाम. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरून बघितलं असेल बाबूचे व्हिडिओज असतात आणि चांगल्या पद्धतीने थंडाई बनवतात. काय यावर्षी कुस्त्या पण चांगल्या बऱ्यापैकी झाले ना कुस्त्या? ओके. तर मंडळी गंगावेश तालमीत आलो तर म्हणलं छोटासा व्हिडिओ बनवण्याचा हा प्रयत्न आहे. पहलवान नितीन खुर्द होते परंतु ते काही अडचणीमुळं त्यांना वेळ नव्हतं. ते म्हणले की नंतर देऊया मुलाखत किंवा व्हिडिओ नंतर बनवूया. आता झालं तर उद्या होईल किंवा बघूया आता कधी होते काय सवड मिळते त्यानुसार नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. अधूनमधून येत असतो म्हणलं थोडं व्हिडिओज बनवलं तर बरं पडेल, कारण तुम्हाला पण अपडेट होईल आणि पोरांना पण भारी वाटते, पहलवानांना पण चांगलं वाटते की बाबा व्हिडिओ बनवल्यानंतर. हा व्हिडिओ कसा वाटतोय हा नक्की सांगा. लवकर भेटूया पुढील एका भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.